नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की माझ्या चॅनलवर मी मिलेट्सची सगळी माहिती देते आहे। त्यातल्या त्यात मी सगळ्या 5 पॉझिटिव्ह मिलेट्सची माहिती देते आहे। मिलेट्सवरचा आजचा माझा 4था व्हिडिओ आहे। आज मी ब्राउन टॉप मिलेट बद्दल माहिती देणार आहे। ब्राउन टॉप मिलेट हे सुद्धा पॉझिटिव्ह मिलेट्सच आहे। सगळ्या 5 पॉझिटिव्ह मिलेट्सची मराठीमध्ये नावं काय आहेत, ते सगळे पॉझिटिव्ह मिलेट्स कसे दिसतात, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत, याची सगळी माहिती देणारा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे। जरूर चेक करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। ब्राउन टॉप मिलेटलाच छोटी कंगनी, हारी कंगनी, मकरा किंवा मुरात असंही म्हणतात। आता हे ब्राउन टॉप मिलेट नेमकं दिसतं कसं ते आपण बघूया, आणि ते कुठे मिळतं, त्याची अमेझॉनवरती किंमत काय आहे ते पण बघूया। हे बिग बास्केटवर 1/2 किलोचं पॅक तुम्हाला 111 रुपयांना मिळेल। याचाही दाणा छोटा आहे, याला काळा ठिपका असतो। बाकीचे मिलेट्स थोडे गोल गोल असतात, पण हा थोडासा चपटा आहे। याचा रंग ग्रीनिश येल्लो आहे। हुरड्याचा जसा रंग असतो तसा रंग याचा दिसतो। प्रत्येक 100 ग्राम रॉ ब्राउन टॉप मिलेटची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खालील प्रमाणे आहे। B3 आहे 18.5 मिलीग्राम, B2 आहे 0.027 मिलीग्राम, B1 आहे 3.2 मिलीग्राम, आयर्न आहे 0.65 मिलीग्राम, कॅल्शियम आहे 0.01 ग्राम, फॉस्फरस आहे 0.47 ग्राम्स, प्रोटीन्स आहेत 11.5 ग्राम्स, मिनरल्स आहेत 4.21 ग्राम्स, कार्बोहायड्रेट्स आहेत 69.37 ग्राम्स, फायबर्स आहेत 12.5 ग्राम। याचा कार्बोहायड्रेट आणि फायबर रेशो सिंगल डिजिट मध्ये आहे, तो आहे 5.54। याचा GI लो टू मॉडरेट आहे, साधारण 50 ते 70 अशी रेंज आहे। रेंज यासाठी की तुम्ही ते कशा पद्धतीने कुक करता किंवा कशा पद्धतीने वापरता, त्याच्यावरती ब्राउन टॉप मिलेटचा GI हा डिपेंड असतो। लो टू मॉडरेट GI मुळे काय होतं, रक्तातली तुमची जी साखर असते ती नियंत्रणात राहते, त्याच्यामध्ये फार चढ उतार होत नाही। म्हणून ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांसाठी ब्राउन टॉप मिलेट हा चांगला ऑप्शन आहे। ओव्हरऑल सगळेच मिलेट्स हे मधुमेहासाठी चांगले आहेत असं सांगितलेलं आहे। याचा ग्लायसेमिक लोड सुद्धा कमी, म्हणजेच 10 आहे। लो GI आणि लो GL वाले जे पदार्थ असतात ना, ते खाल्ल्यामुळे तुमचं पोट लवकर भरतं आणि रक्तातली साखरही नियंत्रणात राहते। म्हणूनच लो GI आणि लो GL वाले पदार्थ मधुमेह असणाऱ्यांनी खाल्ले पाहिजे। परंतु हा जो GI आणि GL आहे तो 3 गोष्टींवर अवलंबून असतो। तुम्ही तो पदार्थ कशा पद्धतीने बनवता, तुम्ही किती पोर्शन साईज घेता, आणि तुमचा त्याच्यासाठीचा मेटाबॉलिक रिस्पॉन्स, या 3 गोष्टींवरती GI आणि GL अवलंबून असतं। या ब्राउन टॉप मिलेट्सची आणखी एक खासियत काय माहिती का, याच्यामध्ये सगळ्या मिलेट्सपेक्षा सगळ्यात जास्त, म्हणजे जे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त फायबर्सचं प्रमाण आहे। याच्यामध्ये 12.5 ग्राम फायबर्स आहेत, आणि कार्बोहायड्रेट आणि फायबरचा रेशो हा सगळ्यात कमी आहे। सगळ्यात कमी म्हणजे 5ही पॉझिटिव्ह मिलेट्सपेक्षा सगळ्यात कमी म्हणजे 5.5 ग्राम्स आहे। तर ही चांगली तर गोष्ट आहेच, पण याचमुळे याच्यातलं फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे हे ब्राउन टॉप मिलेट्स हे इतर मिलेट्सपेक्षा तुम्हाला जास्त काळ भिजवावे लागतात। जर तुम्ही इतर मिलेट्स हे 7 ते 8 तास भिजवत असाल, तर ब्राउन टॉप मिलेट्स तुम्हाला 8 ते 10 तास भिजवायला हवेत। आणि दुसरा फायदा असा की तुम्हाला जर पचन संस्थेचे काही आजार असतील, तर त्यासाठी ह्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे तुम्ही ब्राउन टॉप मिलेट तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। सगळ्यात बेस्ट ऑप्शन समजला जातो। भरपूर फायबर्समुळे तुमची पचन संस्था क्लीन व्हायला मदत होते, साफ व्हायला मदत होते। पोट, आतडी हा सगळा पॅसेज क्लीन होतो। छातीत जळजळ होत असेल, आम्लपित्त असेल, मूळ व्याध, बद्धकोष्ठता असे जर तुम्हाला पचनाचे काही आजार असतील, तर त्यासाठी ब्राउन टॉप मिलेट हा चांगला ऑप्शन आहे। डॉक्टर खादरवली ह्यांच्या सांगण्याप्रमाणे जर ब्राउन टॉप मिलेटचं आंबील तुम्ही जेवणामध्ये रोज घेतलं, तर त्याचे तुम्हाला अतिशय चांगले फायदे तुमच्या आरोग्यासाठी होतील। हे जे ब्राउन टॉप मिलेटचं आंबील आहे, ते बनवण्यासाठी डॉक्टर खादरवलींची पण एक पद्धत आहे। तर हे आंबील 2 ते 3 प्रकारे बनवता येतं। डॉक्टर खादरवलींनी सांगितलंय त्याप्रमाणे सुद्धा बनवता येतं, आणि आणखी 2-3 सोप्या पद्धती पण आहेत। त्याचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा।
ब्राउन टॉप मिलेट हे हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय चांगलं समजलं जातं, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे तुमची जी हाडं ठिसूळ होतात किंवा सच्छिद्र होतात तो ऑस्टिओपोरोसिसचा धोका सुद्धा कमी होतो. या खनिजांमुळे आणि अँटीऑक्सिडंट्समुळे तुमच्या सांध्यामध्ये जी सूज आलेली असते ती सूज कमी व्हायला सुद्धा मदत होते. तसंच ह्याच्यामध्ये झिंक पण आहे, तर झिंकमुळे काय होतं, झिंकमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे सुद्धा सूज कमी व्हायला मदत होते. तर या झिंकमुळे शरीरात सांध्यातच नाही तर शरीरामध्ये सुद्धा कुठे सूज असेल तर ती सूज कमी व्हायला मदत होते. यात असलेल्या भरपूर फायबर्समुळे आतड्यांचं आणि पोटाचं आरोग्यसुद्धा सुधारतं. तसंच चयापचयामध्ये सुद्धा सुधार होते. ॲक्च्युली बिघडलेलं जे चयापचय असतं तेच बऱ्याचशा रोगांचं मूळ असतं, त्यामुळे जर तुमचं चयापचय सुधारित असेल किंवा सुधारलेलं असेल तर बरेच आजार कमी व्हायला मदत होते. ब्राउन टॉप मिलेटमध्ये नर्व आणि ब्रेन फंक्शनिंगसाठी महत्त्वाचे असलेले जे जे न्यूट्रियंट्स आहेत ते भरपूर प्रमाणात आहेत, जसं की मॅग्नेशियम आहे, झिंक आहे. तर ह्या मॅग्नेशियममुळे आपल्या शरीरामध्ये असलेल्या नर्व्सचं कार्य सुरळीत व्हायला मदत होते. तसंच या झिंक आणि मॅग्नेशियममध्ये न्यूरो प्रोटेक्टिव्ह म्हणजे आपल्या नर्व्सला प्रोटेक्ट करायच्या प्रॉपर्टीजसुद्धा भरपूर आहेत. तर म्हणूनच ताज्या भाज्या, ताजी फळं याच्याबरोबर तुम्ही इतर धान्य आणि मिलेट्ससुद्धा जेवणामध्ये घ्या, त्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदाच होतो. आणि मिलेट्सबरोबर इतर भाज्या आणि फळं घेतल्यामुळे आणि इतर धान्य घेतल्यामुळे सगळ्या प्रकारचं पोषण तुम्हाला यातनं मिळेल. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की ब्राउन टॉप मिलेटचा GI आणि GL म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि लोड हे दोन्ही पण कमी असल्यामुळे मधुमेहासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. तसंच याचे पदार्थ तुम्ही जेवणात घेतले तर तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहायला सुद्धा मदत होते, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पण आहे आणि अँटीऑक्सिडंट्स पण आहेत, त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते. ब्राउन टॉप मिलेटमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आहे, त्यामुळे काय होतं की तुम्हाला जर ॲनेमिया असेल म्हणजे आयर्न डिफिशियन्सी ॲनेमिया म्हणजे आयर्न शरीरामध्ये कमी असल्यामुळे होणारा जो ॲनेमिया आहे तो ॲनेमिया किंवा रक्ताची कमतरता दूर व्हायला ह्याच्यामुळे मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना त्यांचं वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठीसुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे, कारण ह्याचा GI कमी आहे, ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदकं कमी आहेत आणि ह्याच्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे तुम्ही छोटासा पोर्शन जरी खाल्ला तरी तुमचं पोट छान भरतं आणि त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये खाण्याची इच्छा होत नाही आणि शरीराला त्यातनं सगळं पोषणही मिळतं. तुम्ही जर ब्राउन टॉप मिलेट 8 ते 10 तास भिजवून ठेवलं आणि ते उकडून ते जर तुम्ही सॅलडमध्ये वापरलं तर त्याचा तुम्हाला जरूर फायदा होईल. आणि जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा कमी अन्न खाल्लं जातं, पण मग त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराला व्यवस्थित पोषण मिळत नाही. पण तुम्ही जर ब्राउन टॉप मिलेट किंवा इतर कुठल्याही मिलेट्सचे पदार्थ जर बनवले तर तुम्हाला पोषणही मिळेल आणि तुमचं वजनही कमी होईल. तर आता तुम्हाला ब्राउन टॉप मिलेटची पण मी सगळी माहिती सांगितलेली आहे आणि ह्याचे खूप छान छान पदार्थ आणि त्याचे व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करत असते ते चेक करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.